महाराष्ट्र राज्याचे माजी अन्न व पुरवठा मंत्री रमेश बंग यांनी आज परळी येथे येऊन 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाची मनोभावे पूजा केली व दर्शन घेतले. माजी मंत्री रमेश बंग हे परळी येथे आले होते. परळी येथे आले असताना त्यांनी पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिरात भेट दिली आणि प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. यावेळी श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने देवस्थानचे सेक्रेटरी प्राध्यापक बाबासाहेब देशमुख यांनी त्यांचे प्रभू वैद्यनाथाची प्रतिमा देऊन स्वागत केले. यावेळी मारवाड युवा मंचचे अध्यक्ष व राजस्थानी मल्टीस्टेटचे चेअरमन चंदूलाल बियानी, माजी प्राचार्य राम भांगड आदींसह मान्यवर उपस्थित होते. श्रावण महिन्यामध्ये आज बारा ज्योतिर्लिंग देशातील त्यापैकी इथं भेट द्यायची संधी मिळाली. मीसुद्धा प्रामुख्याने आज ज्योतिर्लिंगाचं दर्शन करण्याकरता सकाळपासून निघालो आणि खूप चांगलंसं वाटलं. सकाळपासून निघालं, लोकांची भाविकांची गर्दी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, त्यामुळे व्यवस्थापन समितीने चांगल्या प्रकारची व्यवस्था करून सर्व भाविकांना दर्शन व्हावे अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि सदैव तुमच्या आमच्या सगळ्यावर देवाची अशीच कृपा प्रभावित राहो अशा प्रकारची सगळ्यांना विनंती करून या देवस्थान कमिटीचे आणि त्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि हे वर्ष सर्वांना ज्योतिर्लिंगाच्या आशीर्वादानं सुखसमाधानाचं जाऊ ही सदिच्छा.